बाबासाहेब जेव्हा शिकण्यासाठी बाहेर देशामध्ये गेले होते कोलंबिया विद्यापीठामध्ये, तेव्हा बाबासाहेबाला एक तास भेटायचा जेवण करण्यासाठी. तो एका गॅलरी पुस्तकालयामध्ये जायचा बाबासाहेब पुस्तके वाचण्यासाठी. बाबासाहेबकडे इतके पैसे नव्हते की ती पुस्तक विकत घेऊन आपण घरीच आपण अभ्यास करीत बसलो, इतके पण पैसे नव्हते बाबासाहेबाकडे. बाबासाहेब जातात त्या गॅलरीमध्ये, गॅलरीमध्ये पुस्तके वाचतात. पुस्तके वाचत असताना बाबासाहेबांना भूक आवरत नसते. बाबासाहेब खिशातून हळूच एक बिस्किटचा तुकडा काढतात आणि खातात. ते अलाव नसतं की ह्या गॅलरीमध्ये काय खाल्लं पिलेलं अलाव नसतं. बाबासाहेबांना भूक आवरत नसल्यामुळे बाबासाहेब बिस्किटचा तुकडा खातात. तो खात असताना गॅलरी मालकाने पाहतो, मग बाबासाहेब म्हणतात, हे आंबेडकर इथे अलाव नाही ही खाण्यासाठी, तरी पण तू का खाल्ला, तू उद्यापासून इथं वाचण्यासाठी येऊ नको. बाबासाहेब म्हणतात, साहेब माझ्याकडे इतके पण पैसे नाहीत की पुस्तके घेऊन जाऊन मी घरी वाचत बसेल, ज्यामुळे माझ्याकडे जेवण्यासाठी वेळ भेटतो ते हे पुस्तके वाचण्यासाठी मी वेळ मिळवतो. भूक मला आवडली नाही त्यामुळे मी ही बिस्किटाचा तुकडा खाल्ला. माझा धर्म खूप मागे आहे, ह्या माझ्या धर्माला पुढे न्यायचे आहे, त्यामुळे हे पुस्तक मी आज थांबवलं तर माझा समाज पण मागेच राहील. मग हे ऐकून त्या गॅलरी पुस्तक मालकाला थोडीशी दया येते. बाबासाहेबाला म्हणतात, हे आंबेडकर तू रोज ये इथं वाचण्यासाठी आणि तुला जितका वेळ पाहिजे तितका वेळ वाचन करतो, तुला काही बंदी नाही, तुझा जेवणाची व्यवस्था मी करत राहील. असे म्हणल्यानंतर बाबासाहेबाला आभार वाटते त्यांचे. जय भीम, जय श्रीराम.